तर बघूया स्पीड न्यूज. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आज मराठवाडा आणि विदर्भामध्ये सभा होत आहेत. मुख्यमंत्री विदर्भ मध्ये भोकर, पुसद आणि आरणी मतदारसंघामध्ये प्रचार सभा घेणार आहेत. यावेळेला मुख्यमंत्री पोहरा देवीचं दर्शन सुद्धा घेतील. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा मुंबई उपनगरामध्ये आज रोड शो होणार आहे. त्यानंतर राजनाथ सिंह सभा घेणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या आज दोन सभा होणार आहेत. मराठवाड्यातील उस्मानाबादेत उद्धव ठाकरेंची प्रचार सभा होणार आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे सोलापुरात सभा घेतील. राज ठाकरेही आज विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे यांची आज यवतमाळमधील वणीमध्ये सभा होणार आहे. त्यानंतर राज ठाकरे यांची पुण्यामध्ये सभा होणार आहे. त्यानंतर राज डोंबिवलीमध्ये सुद्धा सभा घेतील. शरद पवार आणि अजित पवार यांची आज सभा होणार आहे. शरद पवार यांची संध्याकाळी नगर जिल्ह्यातल्या कोपरगावात सभा होणार आहे, तर अजित पवार यांची खर्डा इथं सभा होईल. वरळी विधानसभा मतदारसंघात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी प्रचार रॅली काढली. या प्रचार रॅलीमध्ये त्यांचे कुटुंबीयही सहभागी झाले होते. शिवसेनेनं त्यांचा विधानसभेसाठी वचननामा प्रसिद्ध केला आहे. वरळी विधानसभा मतदारसंघात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी रॅली काढली. या प्रचार रॅलीत ठाकरे कुटुंबीय उपस्थित होते. तेजस ठाकरेंची उपस्थिती आकर्षणाचा केंद्र असल्याचं पाहायला मिळालं. पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा शरद पवार यांना लक्ष केलंय. फोटोतून कार्यकर्त्यांना बाजूला करणारे शरद पवार यांचं मन छोटं असल्याची टीका त्यांनी जळगावातल्या सभेत केली. यावेळेला मोदींनी मराठीतून भाषणाला सुरुवात केल्याचं पाहायला मिळालं. शरद पवार यांनी हातवारे करून मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे. त्याला जळगावातील सभेत मुख्यमंत्र्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. नटरंग सारखे हातवारे करण्याची आम्हाला सवय नाही आहे, असा हल्लाबोल मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांवर केलाय. पृथ्वीराज चव्हाणांनी पंतप्रधान कार्यालयामध्ये असताना साताऱ्यासाठी काय केलं याचा हिशोब द्यावा असं आवाहन अमित शहांनी केलेलं आहे. ते कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात अतुल भोसलेंच्या प्रचारसभेमध्ये बोलत होते. शिरूर विधानसभेचे उमेदवार बाबूराव पाचरणे यांच्यासाठी अमित शहा यांनी रोड शो केला. त्यांच्या रोड शोला तुफान गर्दी पाहायला मिळाली. 35 मिनिटांमध्ये त्यांनी रोड शो आवरता घेत पुढील प्रचार दौरा सुरू केला. लोकसभा निवडणुकीमध्ये राहुल गांधी यांनी ज्या ठिकाणी सभा घेतल्या त्या ठिकाणी आम्हाला यश मिळालं, त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रात जास्तीत जास्त सभा घ्याव्या, त्या जेवढ्या सभा ते घेतील तेवढ्या जास्त जागा आमच्या येतील असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय. मुख्यमंत्र्यांनी बुलडाण्यामध्ये राहुल गांधींवर जोरदार टीका केली आहे. मुंबईतल्या सभेत राहुल गांधी यांनी मोदी आणि फडणवीस सरकारवर हल्ला चढवलाय. मोदींना धारावीची किंमत नसल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केलाय. धारावीमध्ये चीनचा सामना करण्याची क्षमता असल्याचं राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधींच्या सभेमध्ये संजय निरुपम आणि मिलिंद देवरा यांनी पाठ फिरवलेली पाहायला मिळालं. शेतकऱ्यांचे प्रश्न आणि बेरोजगारी हे दोन मुद्दे राहुल गांधी यांच्या प्रचारसभेमध्ये राहिले. महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली असा सवाल राहुल गांधी यांनी लातूरमधील औसातल्या प्रचारसभेमध्ये सरकारला विचारलाय. तसंच गेल्या 40 वर्षातील सर्वाधिक बेरोजगारी मोदी सरकारच्या काळात वाढल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलाय. शिल्लक राहिलेले नेते आणि कार्यकर्ते कधी आमच्याकडे येतील याची त्यांनाही कल्पना नाही अशी बोचरी टीका काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर उद्धव ठाकरेंनी केली आहे. हिंगोलीतल्या कळमनुरीमधल्या प्रचारसभेमध्ये उद्धव ठाकरे बोलत होते. राज्यात सर्वत्र भाजपनं विकास कामांचे होर्डिंग लावलेत, मात्र राज्याच्या विकासात शिवसेनेचा वाटा असल्याचं उद्धव ठाकरे यांनी नांदेडमधल्या सभेत सांगितलं. विकासाचं श्रेय भाजपचं एकट्याचं नाही असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी लगावलाय. शरद पवार हे भ्रष्टाचाराचे आरोप करतात, हे सर्वात मोठा विनोद असल्याचा टोला सुद्धा त्यांनी लगावलाय. निवडणुकीच्या धावपळीत दोन क्षण निवांत मिळणं तसं मुश्किल, मात्र क्षण मिळाल्यानंतर त्याचा सदुपयोग कसा करायचा हे पंकजा मुंडे यांनी दाखवून दिलंय. जनतेशी संवाद साधल्यानंतर पंकजा मुंडे यांनी टाटा लेक इथं काही क्षण घालवले. त्याची छबी कॅमेऱ्यामध्ये टिपण्यासाठी एकच झुंबडवर आली होती. राज ठाकरेंच्या मुंबईमध्ये दोन सभा पार पडल्या. मागाठणे विधानसभा मतदारसंघासाठी दहिसरमध्ये पहिली सभा पार पडली, तर दिंडोशी विधानसभा मतदारसंघासाठी मालाडमध्ये सभा आयोजित करण्यात आली होती. दरम्यान या सभेमध्ये त्यांनी मनसेला प्रबळ विरोधी पक्ष बनवून द्या असं आवाहन केलंय. मतदारांनी कोणत्या मुद्द्यावर मतदान करावं हे राज यांनी मतदारांना सांगितलं. यासोबतच बेरोजगारी, खड्ड्यांचे प्रश्न, देशातील आर्थिक मंदी सगळ्या मुद्द्यांवरून राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे.
काल माहीम विधानसभेमध्ये मनसे उमेदवार संदीप देशपांडे यांनी माहीम परिसरात पदयात्रा काढत प्रचार केला। राज ठाकरे यांचा पुत्र अमित ठाकरे यांनी या पदयात्रेत सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं। माहीम दादर विधानसभेच्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात विजयी होऊ असा दावाही संदीप देशपांडे यांनी केलाय। शिवेंद्रराजे यांनी शिवसेनेत हवं होतं असं विधान एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात केलं। यावेळी बोलताना शिवेंद्रराजे यांनी भाजपात जायच्या आधी मला शिवसेनेची ऑफर असल्याचा गौप्यस्फोट केलाय। नालासोपाऱ्यात काल बहुजन विकास आघाडीचे उमेदवार क्षितिश ठाकूर यांनी प्रचार फेरी काढली। या प्रचार फेरीच्या माध्यमातून त्यांनी मतदारांशी संवाद साधला। वसई विरार तरुणांसाठी बेरोजगार हब बनवणार असल्याचं क्षितिश ठाकूर यांनी म्हटलंय। विधानसभा निवडणुकीनंतर 27 गावांची वेगळी पालिका करण्याचं आश्वासन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिलंय। तर आता युतीमधूनच निवडणूक लढवत असल्यानं वेगळी नगरपालिका नको अशी भूमिका घेणाऱ्या शिवसेनेनं सावध भूमिका घेत लोकांना जे हवं आहे ते देऊ असं सांगितल्याचं म्हणाले। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा वेगळी नगरपालिका करू अशी घोषणा करून 4 वर्ष उलटून गेलेत। आता 4 वर्ष होऊन सुद्धा वेगळी नगरपालिका का झाली नाही याचं उत्तर द्यावं असं आव्हान मनसेचे उमेदवार राजू पाटील यांनी केलंय। अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रचारसभा घेतली। यावेळी त्यांनी बल्लारपूर मतदारसंघात रोड शो सुद्धा केला। रोड शोतून त्यांनी मतदारांशी संपर्क साधला। नवी मुंबईमध्ये भाजप उमेदवार मंदा म्हात्रे यांनी भव्य रॅली काढून मतांचा जोगवा मागितला। रॅली दरम्यान त्यांनी जीपमधून लोकांशी संवाद साधला। रॅलीत जीपचा रॉड तुटल्यानं अनेक कार्यकर्ते म्हात्रे यांच्या अंगावर पडले। सुदैवानं कुणीही जखमी झालं नाही। ऐरोली मतदारसंघातील उमेदवार गणेश नाईक यांनी प्रचार रॅली आणि पायी चालत जाऊन प्रचार करण्यावर भर दिलाय। धोकादायक इमारतींचा प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन यावेळी नाईक यांनी मतदारांना दिलंय। आदित्य ठाकरे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नायक आहेत। ते महाराष्ट्रासाठी चांगलं काम करतील असा विश्वास नायक चित्रपटातून एका दिवसाच्या मुख्यमंत्र्याची भूमिका साकारणारे अभिनेते अनिल कपूर यांनी व्यक्त केलंय। औरंगाबादेत एका शोरूमच्या उद्घाटनाच्या वेळेला ते आले असता त्यांनी हे विधान केलंय। नागरी सुविधा मिळत नसल्यानं खासदार इम्तियाज जलील यांच्याच घराजवळच्या रोजाबाग परिसरातील नागरिकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकत नो MIM असे बॅनर झळकवत निदर्शनं केली आहेत। MIMचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील हे नेहमी विकासाबाबत आग्रही असतात, मात्र त्यांच्याच घराशेजारी राहणाऱ्या नागरिकांनी आता मागील पंचवार्षिकमध्ये कुठलीही कामं झाली नसल्यानं निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे। बीड शहराला भकास करण्याचं काम क्षीरसागर बंधूंनी केलंय। दलितांवरील अन्याय कोण करतंय ते बीडच्या जनतेनं समजून घ्यावं असा टोला बीडमधील सभेत प्रकाश आंबेडकर यांनी लगावलाय। जळगाव जिल्ह्यातून MIMचे उमेदवार विवेक देवीदास ठाकरे हे एकच उमेदवार रावेर यावल विधानसभेसाठी आपली उमेदवारी लढवत आहेत। यासाठी फैजपूर इथं मिल्लतनगरमध्ये MIMचे संस्थापक असदुद्दीन ओवेसी यांची सभा पार पडली। यावेळी त्यांनी काँग्रेस आणि भाजपचा चांगला समाचार घेतला। तर सरकारनं ट्रिपल तलाक लागू करून मुस्लिम महिलांवर मोठा अन्याय केल्याचा सुद्धा त्यांनी आरोप केलाय। काँग्रेसचं सरकार भ्रष्टाचारी असल्याची घणाघाती टीका योगी आदित्यनाथ यांनी केली आहे। शेतकऱ्यांना मिळणारा निधी आघाडी सरकारमधील नेते लुबाडत असल्याचा आरोप त्यांनी केला। हिंगोलीतल्या तानाजी मुटकुटे यांच्या प्रचारसभेमध्ये ते बोलत होते। देशातील सर्वाधिक काळ काँग्रेस सत्तेत होती। जनतेनं काँग्रेस पक्षाला 60-65 वर्ष सत्ता दिली, मात्र तरीही काँग्रेसनं विकास केला नाही। काँग्रेसच्या चुकीच्या नेतृत्व आणि धोरणामुळे देश मागे राहिला अशी टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेसवर केली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली विधानसभा मतदारसंघातील खेड तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा झाला। या मेळाव्यामध्ये दापोली विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय कदम यांना पाठिंबा जाहीर करत यांच्या विजयासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार करण्यात आला। येत्या आठवड्यामध्ये मान्सून राज्यातून बाहेर पडणार असल्याचे संकेत हवामान विभागानं दिले। पुढील 2 दिवस पुण्यामध्ये वातावरण ढगाळ राहणार असून पावसाच्या हलक्या सरी पडतील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला। रेल्वे तिकीट काढण्यासाठी खिडक्यांच्या रांगेत उभं राहण्यापेक्षा ATVM मशीनमधून तिकीटं काढण्याकडे कर जास्त आहे। मध्य रेल्वेवरील रोजच्या 10 लाख रेल्वे तिकिटांपैकी 3 लाख रेल्वे तिकीटं जी आहेत ती ATVM मधून होत असल्याची माहिती मध्य रेल्वेनं दिली आहे। वाढत्या गर्दीमुळे उपनगरीय रेल्वेमधून पडून होणाऱ्या अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे। मध्य आणि पश्चिम रेल्वेवर अशा प्रकारच्या घटनांमुळे ऑक्टोबर महिन्यामध्ये 10 जणांचा मृत्यू झाला। यामध्ये 12 ऑक्टोबरला लोकलमधून पडल्यानं 3 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे।
कुलाबा ते सिप्झ या मेट्रो 3 मार्गिकेवरील भुयारीकरणाच्या 20व्या टप्प्याचं काम शनिवारी पूर्ण झालंय. कृष्णा 2 हे टनेल बोरिंग मशीन नयानगर ते धारावी स्थानक या दरम्यानचं भुयारीकरण पूर्ण करून धारावी स्थानकाजवळ शनिवारी बाहेर आलं. मेट्रो 3च्या चौथ्या पॅकेजमधील चौथा टप्पा त्यामुळे पूर्ण झालाय. राजकीयदृष्ट्या संवेदनशील ठरलेल्या आणि दीर्घकाळ लांबलेल्या राम जन्मभूमी बाबरी मशीद जमीन वादाची सुनावणी आजपासून पुन्हा सुरू होते आहे. विजयादशमीनिमित्त 8 दिवसांच्या सुट्टीनंतर सर्वोच्च न्यायालय अयोध्या प्रकरणाची सुनावणी सुरू करते. कोर्टानं अंतिम सुनावणीसाठी 17 ऑक्टोबरची तारीख निश्चित केली आहे. तर अयोध्येमध्ये 144 कलम लागू करण्यात आले. हरियाणा विधानसभेसाठीही 21 ऑक्टोबरला मतदान होत आहे. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. यावेळेला प्रचार करताना खट्टर यांनी हरियाणामध्ये विरोधक दिसत नसल्याची टीका केली आहे. पुन्हा सत्तेत येणार असल्याचा आशावाद सुद्धा त्यांनी बोलून दाखवला. बंगालमध्ये हत्याकांड सुरूच आहे. हिंदू असल्यामुळे एका कुटुंबाची हत्या केल्याचा आरोप हिंदू संघटनांनी केला. हत्या करण्यात आलेल्या कुटुंबाचे मृतदेह रस्त्यावर ठेवून हिंदू संघटनांनी आंदोलन केलं. यावेळेला हत्या करणाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. शरणार्थी असूनही आम्ही भारतात राहण्याचं एक वेगळं स्वातंत्र्य नेहमी अनुभवत असल्याचं दलाई लामा यांनी सांगितलंय. दलाई लामा यांनी हिमाचल प्रदेशातल्या उना इथं हे विधान केलंय. शी जिनपिंग हे भारत दौऱ्यावर आहेत, त्या पार्श्वभूमीवर दलाई लामा यांचं विधान महत्वाचं आहे. तमिळनाडूतल्या रामेश्वर इथल्या समुद्रात 3 कोटी रुपयांचे 3 टन दुर्मिळ मासे पकडण्यात आलेले आहेत. या दुर्मिळ माशांची तस्करी केली जात होती. दुर्मिळ समुद्री कुकुंबर जातीचे मासे आहेत. वनविभागानं ही कारवाई केली आहे. पाकिस्तानकडून काश्मीर सीमेवरील पूंछ सेक्टरवर तुफान फायरिंग होते. बॉम्ब गोळे डोंगरावर पडत आहेत, त्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा दुटप्पी चेहरा समोर आलाय. टर्कीने सिरियाच्या उत्तर पूर्व भागात केलेल्या आक्रमक कारवाईचे पाकिस्ताननं समर्थन केलंय. टर्कीला आमचं समर्थन असून आम्ही त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत, असा संदेश पाकिस्ताननं दिलाय. क्रीडा आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी थोडक्यात. बीसीसीआयच्या अध्यक्षपदी सौरव गांगुली यांची निवड जवळपास निश्चित झाली आहे. या स्पर्धेमध्ये ब्रिजेश पटेल यांच्यापेक्षा गांगुली यांच्या नावाला जास्त पसंती मिळाली आहे. भारतानं आफ्रिकेला धूळ चारल्यानंतर पुन्हा भारत टेस्टमध्ये अव्वल स्थानी कायम आहे. 200 गुणांसह भारत टेस्टमध्ये अव्वल स्थानी आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा महिला क्रिकेटचा तिसरा एकदिवसीय सामना आज रंगणार आहे. भारतीय महिला संघानं सलग 2 विजय मिळवले. फराह खानच्या आगामी चित्रपटामध्ये ऋतिक रोशन आणि अनुष्का शर्मा यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालाय. रांची कोर्टानं अमिषा पटेल विरोधात चेक बाउन्स प्रकरणी वॉरंट काढलंय. चित्रपट निर्माते अजय कुमारने अमिषावर पैसे घेऊन चित्रपटात काम न केल्याचा आरोप केलाय. सलमान खान लवकरच नव्या घरात शिफ्ट होणार असल्याची माहिती आहे. वांद्र्यातल्या चिंबई भागात त्याच्या नव्या बंगल्याचं काम सुरू आहे. सकाळी घडामोडींचं बुलेटिनमध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पाहा फक्त न्यूज 18 लोकमत.